नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या चव आणि बरेच काहीमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझे जे काही मॅटर्निटी ड्रेस आहेत किंवा आपण त्याला मॅक्सी ड्रेस सुद्धा बोलू शकतो, तर ते शेअर करणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर कारण प्रेग्नन्सीमध्ये आपलं वजन वाढलेलं असतं, साईज वाढलेली असते आणि आपलं म्हणजे पोट स्पेशली आपलं वाढलेलं असतं, तर मग त्यानुसार आपल्याला पॅन्ट वेअर करायला जास्त कम्फर्टेबल नाही वाटत. तर तेव्हा आपण जे आपले मॅक्सी ड्रेस असतात किंवा मॅटर्निटी ड्रेस असतात त्यात आपण जास्त कम्फर्टेबल फील करतो. तर मग माझ्याकडे असे कोणते ड्रेस आहेत तर मग ते मी आज तुम्हाला दाखवते. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला हे जे काही माझ्याकडे आहेत माझे मॅटर्निटी ड्रेस किंवा मॅक्सी ड्रेस ते तुम्हाला दाखवणार आहे. तर एक एक करून आपण आता बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आहे हा एक ड्रेस आहे माझ्याकडे, हे बघा हा एक ड्रेस आहे. मी तुम्हाला वेअर करून सुद्धा दाखवेल व्हिडिओ साईडला. अतिशय सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे आणि ह्याची हाईट काहीतरी साधारण म्हणजे गुडघ्यापर्यंत वगैरे आहे. त्यानंतर मग अशा प्रकारे नॉट आहे ह्याला, म्हणजे तुम्ही तुमच्या साईजनुसार पोटानुसार त्याला हवं तसं ॲडजस्ट करू शकता. आणि मागे असं हे सुद्धा आहे, इलॅस्टिक आहे म्हणजे असं स्ट्रेचेबलसुद्धा आहे तो, त्यामुळे एकदम कम्फर्टेबल वाटतं, खूप सॉफ्ट आहे. आणि सोबतच तुम्ही हा डिलिव्हरीनंतरसुद्धा घालू शकता म्हणजे फिडिंगसाठी सुद्धा, कारण ह्याला अशा प्रकारे साईडला हे आहे बघा चेनसुद्धा आहेत आणि ते अगदी दिसतही नाहीत की हा फिटिंग ड्रेस आहे म्हणून. तर त्यानुसार मग हा तुम्ही आता तर घालू शकता पण डिलिव्हरीनंतरसुद्धा फिडिंगसाठी घालू शकता. तर असा एक छान आहे ड्रेस. एक एक करून मी हा ड्रेस तुम्हाला घालून दाखवणार आहे, तो उद्यासुद्धा तुम्हाला साईडला दिसेल. त्यानंतर दुसरा एक ड्रेस आहे माझ्याकडे, तर हा एक ड्रेस आहे. नवीनच आहे, ह्याचं अजून लेबलही काढलेलं नाही आहे. तर मग स्लीवलेस आहे आणि हा पण साधारणतः ह्याची जी लेंथ आहे, हाईट आहे, ही गुडघ्यापर्यंत म्हणजे गुडघ्या इतकी किंवा थोडीशी खाली वगैरे आहे अशी. आणि हा पण कॉटन आहे मस्त आणि खूप कम्फर्टेबल आहे. तर ह्याचासुद्धा फोटो आणि व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते साईडला. तर असा हा आहे. आणि असे लाईट कलरचे कपडे छान वाटतात, कारण उन्हाळा होता म्हणजे अजूनही हवा तसा पावसाळा सुरू झालेला नाही, तर मग गरम होतं आहे भरपूर आणि उन्हाळ्यामध्ये असे लाईट कलरचे कपडे घालायला तितकंच बरं पडतं. त्यानंतर मग तिसरा ड्रेस आहे माझ्याकडे, तो म्हणजे एक हा आहे. हा सुद्धा एकदम प्युअर कॉटनचा ड्रेस आहे. आता जो ड्रेस दाखवला मी त्याचसारखा हा सुद्धा स्लीवलेस आहे आणि एकदम प्युअर कॉटनचा आहे. आणि हा गुडघ्यापेक्षा थोडी खाली येतो अशी ह्याची हाईट आहे. आणि ह्याला सुद्धा नॉट दिलेली आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या पोटानुसार साईजनुसार ह्याला ॲडजस्ट करू शकता. आणि हा देखील तितकाच सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. आणि ह्या कुठल्याही ड्रेसचा कलर वगैरे काही जात नाही, तर ते वॉश करण्याच्या हिशोबाने सुद्धा एकदम मस्त आहे. त्यानंतर मग हा एक ड्रेस आहे माझ्याकडे, असा एक ड्रेस आहे म्हणजे ह्याला पूर्ण असं झालं सारखं आहे डिझाईन. आणि हे बघा
खाली अशी हे आहे. हा थोडा लॉंग आहे म्हणजे जवळजवळ हा पायापर्यंत वगैरे जातो खाली. आणि हा सुद्धा अगदी प्युअर कॉटनचा आहे, तितकाच कम्फर्टेबल सुद्धा आहे. ह्याला सुद्धा नॉट आहे, तुम्ही तुमच्या पोटानुसार ॲडजस्ट करून घालू शकता. तर हा पण एक ड्रेस आहे मस्त कॉटनचा. त्यानंतर मग हा एक ड्रेस आहे माझ्याकडे. हा तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल, किंवा मी आत्ताच जो आपला प्रेग्नन्सी रुटीनचा व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये सुद्धा मी हा वेअर केलेला. तर तुम्ही त्यात हा ड्रेस पाहिला असेल. तर हे बघा, ह्याला अशा 3-4 स्लीव्ज आहे. आणि हा देखील मस्त कॉटनचा आहे, कम्फर्टेबल आहे आणि गुडघ्यापर्यंतच आहे ह्याची हाईट सुद्धा. तर हा देखील तितकाच मस्त आहे. तर असे हे काही ड्रेस आहेत माझे. तर हे असे ड्रेस आहेत माझे. आणि प्रेग्नन्सीमध्ये माझ्या मी फक्त हे मॅटर्निटी ड्रेस घालते किंवा हे मॅक्सी ड्रेस घालते असं नाही आहे. तर माझ्याकडे कुर्तीसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि कुर्ती सेट आहेत माझ्याकडे काही. तर मग जमलं तर, किंवा मला शक्य झालं तर मी माझ्याकडे कोणते कुर्ती आहेत, कुर्ती सेट आहेत, तर ते सुद्धा तुमच्यासोबत एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि आज मी तुम्हाला माझे जे मॅटर्निटी ड्रेस आहेत ते दाखवले आहेत. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.